हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. जर यमानं लाज घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला दिला असता, आकडा टाक आणि माझा बाप खाली पाठव. पण कीर्तनाच्या अगोदर तीन वाक्य ध्यानात ठेवा. एक, पैसा कामा येत नाही. दोन, सत्ता कामा येत नाही. 10 मिनिटात माणूस माजी होऊ शकतो, कधी कधी 10 मिनिटं सुद्धा लई होतात. चला, एक, पैसा कामा येत नाही. दोन, सत्ता कामा येत नाही. 3, संपत्ती कामा येत नाही. पण चौथं वाक्य आहे का, चांगलं वागणं कधी वाया जात. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, आई वडिलांची केलेली सेवा, पालखीला दिलेली देणगी, साईबाबांचा पायी केलेली पालखी, गरीबाला केलेलं अन्नदान, रस्त्यानं जाणाऱ्या भिकाऱ्याला केलेलं दान, आणि दिंडीला घातलेली पंगत कधी वाया जात. आपण कधीतरी गायला पाणी पाजलंय, कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी दिंडीला पंगत दिली, कधीतरी आईबापाच्या पायाला वाकलोय म्हणून आपण वाचलोय. तुमचं काय मत आहे? नाहीतर कार्यक्रम पैसा बिसा कोणी खात नाही, हे नोटा बिटा. आणि म्हणून 3 गोष्टी परत नीट ऐका. एक, अंगातली ताकद, खिशातला पैसा. आणि अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता, याचा योग्य वापर करा, नाही तर काम बिघडेल. अंगातली ताकद जपून वापरा. मारामारी करायला वापरू नका. मोटरसायकलवर चालल्यावर कुत्र्याला लात मारायला वापरू नका. कॉटर पेल्यावर कोणाच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद गोसेवा, राष्ट्रसेवा आणि धर्मसेवेसाठी वापरा. अंगातली ताकद, कारण आपल्या अंगातलं रक्त हे 96 कुळे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे. आपल्या रक्ताची खूण आहे, मोडेल पण वाकणार नाही. आपल्याला बुट पॉलिश करायची सवय आहे, बुट साठून जगायची सवय नाही. तुम्ही काय बधीर झाले ना? तुम्हाला काय, तुम्ही आता मायापुढे बसले का? खरंय 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 खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. नाही नाही, ही कीर्तन थोडीशी सत्य आहेत, म्हणजे कानाला वाईट आहेत पण 100% सत्य आहेत. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि मिळालेली सत्ता जपून वापरा. ज्ञानी यायला काय लागतं? थोडा किचकट मुद्दा आहे. आपल्याला अभंगात घुसायचंय. ज्ञानच देव, देवच ज्ञान. इथं आपण आलोय. हे MABBA सोडून द्या, त्यात काही एवढं विशेष नाही. काय किती पैसे आले तर लोक अजून तोंडाने जेवतात. मग काय श्रीमंतने काय जागा बदलवली नाही? आणि किती पैसे झाले तरी लोक डोळे झाकूनच झोपतात. काय श्रीमंत डोळे वासून झोपत नाही, उलटे श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. हो, काहींना पालत व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतारा व्हायच्या गोळ्या आहेत. पालत व्हायची दिली, उतारी व्हायची दिली नाही, पालथात राहिला. कोणा हे भिकाऱ्यांना का आम्हाला, गरीबाला गोळी नाही ना औषधही नाही आणि रोगही नाही. गरीबाला काहीच नाही, हे रस्त्याच्याकडे जे भिकारी घोरतंय त्याला शुगर नाही, BP नाही, अटॅक तर त्याच्या खानदानीत नाही. आणि आपल्याला नुसती साखर, UP, BP, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. आपलं नुसतं बसलं बसलं पोहे पोहे खाता खाता मिळले काही चमच्या तोंडात, तसंच नदीला गेल्यावर चमच्या काढला काय खात नाही आपण. कारण काय याला जपा. एक, 4 वाक्य सांगून पुढे जातो. तू ए देव व्हायचं, मोबाईल बंद घेतो तो मॅक साहेब रे. हा, देव पाहायचं असेल तर 4 गोष्टी ऐका. एक, याला त्रास देऊ नका. दोन, लय देव चुळीत बसू नका, मुनिकडे गन लावीत बसू नका. मग शेवटचं वाक्य सांगून पहिला मुद्दा संपवतो. प्रत्येकाने आपला धर्म पाळा.
पखवाड्याने पखवाड्याचा धर्म पाळा, गायकानं गायकाचा धर्म पाळा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य दुसरं पहिलं वाक्य आहे, कशाला जपू नका याला जपा. आणि आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य आहे, किती दुश्मनी असू द्या कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कारण आज आज माणसावर संकट नाहीत, आज धर्मावर संकट आहे. आणि आज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आपल्याला धर्म वाचवाय. आणि आपल्याला माणसं वाचवायचे येत नाही, माणसं मरू द्या, माणसांना काय घेणं नाही, हा सगळा भ्रम आहे. आपण म्हणतो हे नाही हो नाही फक्त आहे. चला, काही लोक म्हणतात मानलेलो लोक मानतात, तू पागल आहे, पागल आहे पागल. काही लोक म्हणतात माझे मित्र माझी 5 वाजता वाट पाहतात, तुझ्या इतका गाढव तुझे, तू त्यांना पाजायचं बंद करते, तुझ्या अंत्यही दिले येणार नाही. काही पोरं म्हणतात ती माझी प्रियशी माझ्यासाठी काही करेल, काहीच करत नाही. तुझं ATM मोकळं करून तुला भिकारी करणार, काहीच करत नाही. काही प्रे हे प्रियशी प्रियशी हा सगळा तमाशा आहे. ए आपल्या जगात 3च माणसं आहे, आई वडील संतन भगवंत. ए प्रियशी बायको बिको हा सगळा खेळ आहे, खेळ. काही लोक म्हणतात माझी बायको माझ्यावर प्रेम करते, मूर्ख आहे तू, मूर्ख आहे मूर्ख. 14 वर्ष राम वनवासाला गेला, राम राम तर सीता घेऊन गेला, इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिलं रे, डोकून नाही पाहिला, उलट लांब बांबून भाकरी लोटल्या. घे 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 राम त्या खोलीत, सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहते झोपलाय का झोपलाय, झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे, पागल आहे तू, पागल पागल आहे बाबा. या जगात फक्त 3च गोष्टी सत्य आहेत. खरं आहे का बाबा, आपल्या कीर्तनाला थोडा राग येतो पण खरं आहे. आणि माझ्या कीर्तनातली पहिले वाक्य मी तुम्हाला सांगतो. मी कीर्तनात थोडंसं का बोलतो, मला कोणाच्या भावना दुखायच्या माझा विषय नाही, कोणाला नाराज करायचं नाही, माझं तुमच्याशी काही घेणं नाही. फक्त मी तुमचा आहे, तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे, आणि तुम्ही आमचे आहेत निम्मं तरी ऐकलं पाहिजे. आणि आपल्या माणसांना आपल्या माणसानं अधिकारातच बोललं पाहिजे, तुमचं काय मत आहे. मी तुम्हाला बोललं पाहिजे, आणि मी शेतकऱ्याचा ते तुमच्यातलाच आहे, मी फक्त उभान तुम्ही बसाल. आपण आपल्या माणसांना जर बोललं नाही तर आपली मंडळी 10 वर्षात नकाशात राहत नाही, तुमचं काय मत आहे. माणसं जर एकत्र आली नाही तर धर्म टिकत नाही. हे प्रेम बीम ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या आहेत. काही पोरं म्हणतात तिच्या प्रियशीचं माझ्यावर प्रेम आहे, बिंडोक आहे तू बिंडोक. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं, आणि प्रियशीला घेऊन हायवेला बसलं, पागल. आणि प्रियशीत गप्पा हाणायची दोघं जण, ती प्रियशी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिने हायवेलाच सोडून दिला का. प्रेम करणारे नीट आहे का, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. हे हृदय एकट्याने खिंडला बाजूला लावून धरली होती ते आहे, आणि एकट्याने मुलाचं लग्न बाजूला ठेवून गडाचं लग्न केलं ते आहे. शेळपाट लागत नाही ते, कोणत्या तरी पोरीसाठी फाशी घ्यायची, कोणत्या तरी पोरीसाठी औषध प्यायचं, इतकी हलकट आहे का. मग तुम्ही नाही मग मी का, मी आहे का, काय करतो. हा विनोद नाही मला, हा विनोद नाही, हे थोडं कानाला झोंबतय पण सत्य आहे. हा झोंबू द्या पण ते सत्यच आहे, आणि ते कालही आहे आजही आहे उद्या. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईन आला, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला येजाने पैसे दिले, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या कोपऱ्यावर जागा राहणार नाही आली, आणि मी 10 वर्षापूर्वी बमलत होतो हुंडा बंद होईल आला, आणि मी 10 वर्षापूर्वी बमलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी हा विषयच काढायचा नाही.
त्यांनी असेच दिवस काढायचे, कोणाचा तरी फोटो ठेवायचा. झोप आली ना डबल. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता काय, आणि मी तेव्हा म्हणत होतो तुम्हाला, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. आला 350 वर्षापूर्वी गाथ्यातली प्रमाणा 2021 इतेंभूत सत्य ठरली. 350 वर्षापूर्वी गात्यात लिहिलं होत कळो येईल अंतकाळी, सत्य ठरलं. जन हे सुखाचे खरं ठरलं, तुझ्यावर संकट आलं कोणी नाही. गाथा 350 वर्षाचा आहे, 350 वर्षाचा आहे, पण 2021 खरा ठरला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो, त्याच्यापेक्षा वाईट माणसं चालत. एका एका गावानं 50-50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या हो महाराज, 3 महिन्यात पाहिल्या. बायको मेली नवऱ्याला माहीत नाही, नवरा मेला बायकोला माहीत नाही. आणि हॉस्पिटलमध्ये दोघे असताना कधी कुणाची खाट रिकामी झाली हे कळलं सुद्धा नाही. म्हणून मी तेव्हा म्हणत होतो, सावध व्हा, मुलगा झाला पाहिजे पण माया तुटली पाहिजे, आणि माया तुटायची असेल तर भजनच करावं लागेल, माया तुटणार नाही. आणि त्या दिवाळीचे सण आता 2-4 मिनिटात सण सांगतो आणि पुढं सरकतो. सांगू पटकन, फक्त बोललं तर कळल, नाही तर आता आपल्याकडं दिवाळी काय झाली, चेंज इन द इटिंग मटेरियल इट इज कॉल्ड दिवाळी. आपल्या दिवाळीची व्याख्या काय, मटण न खाणे गुलाबजांबू खाणे, आणि 2 दिवसांनी परत मटण कुदणे दिवाळी. शेतीचं एवढं नुकसान झालंय महाराज, आज सगळेला सर्व्हिसवाले दिवाळी करतील, आमचा शेतकरी यावर्षी दिवाळी नाही करू शकत महाराज, नाही करू शकत दिवाळी महाराज, त्याचा हातातला घास गेलाय, वाहून गेलं महाराज. आज त्याला आधार देण्याची गरज आहे, त्याचा बातमी टाकून कधी विचार नाही. संपलं रे, ज्याने कर्ज काढून बी पेरलं त्याला औषधवाल्याचा फोन सुरू झाला, त्याला खतावाल्याचा फोन सुरू झाला, आणि शेतातली सोयाबीन त्याची वाहून गेली, तो बांधावर बसून राहिला, आणि संध्याकाळी घरी आल्यावर उशीत मुंडकं गुतून रडला रे तो रडला. आज त्याच्या डोळ्यातले पाणी पुसण्याची गरज आहे. मी तर एवढंही सांगेल तुम्हाला, आपल्या घरातल्या दिवाळीचा खर्च थोडा कमी केला तरी चालेल, पण ज्या घरात दिवाच पेटत नाही त्या घरात निदान 2 वेळच्या जेवणाचा दिवा पेटू द्या. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये भयान चित्र आहे, भयान. 2-3 वर्षापूर्वी पाऊस नाही म्हणून पिकं जळाली, आणि यंदा पिकं पावसानं संपला रे शेतकरी संपला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला, संपलो आपण. आणि एक विषय झालं, पिकं संपू द्या, पण जास्त पाण्यामुळे जमिनीमधली क्षार संपले, जमिनीचा पुनर्जन्म करावा लागेल, म्हणजे जमीन तयार करून खत वाढावे लागतील, तिच्यामध्ये जी मिनरल क्षार विटॅमिन म्हणतो. आता जरी पाऊस उघडला तर रब्बीसाठी आपली जमीन पोषक राहिली नाही, तिच्यातला फॉस्फरस गायब झाला, तिच्यातला कार्बन गायब झालाय, तिच्यातला नायट्रोजन गायब झालाय, आणि आमच्याकडे तेवढी आर्थिक बाजू आता भक्कम राहिलं नाही. आमच्या मुलांची आम्हाला फी भरावीच लागते, मुलगी लग्नाला आलीच आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याचा तर झाला, पण शेतकरी जिच्यावर जगतो त्या गायीचा सुद्धा प्रश्न उभा राहिला. शेतकरी कधी भाषणं करून सुखी होणार नाही, त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या डोळ्यातले पाणी पुसा. नुसतं आपलं बांधावर त्याचं जायचं पीक पाणी करायची, लगेच स्माईल स्माईल फोटो फिटो, ते वावरात गेले गेले तर जाऊ दे, 5 मिनिटं वावरात. आपण बांधला बंगला हलकट आहे तू, हलकट आपल्या बापाला नाही जमलं, तू ह्या बापाला जर जमलं नसतं. त्या बाबलीपासून या बाबली बोध इकडल्या खिळकी, पण त्याची जिरी
त्याची जर जिरावली नाही बापाचं नाही लोकांना काय माहित तू कोणचं आहे काय नाही. कट्ट्यावर हात मिट्यावर उभा नऊ अध्याय म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सूर्य चाले सारे जगत त्याच्या ताब्यात आहे. आपण फक्त निमित्त आहे. तू देव ठेवील तो राहायचं ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं वळवळ करायची नाही. तिथं कोण कसा जाईल सांगता येत नाही. काही काही माणसं औषध पिऊन मेली नाही काहींना गाव कटाळले हायच पडेल खात आणि काही चालू चालू मेली देव येतो. काहींना इंस्टंट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोर झोपाय जागा काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाला. तीन सख्या बहिणी गेल्या तिनही फेल गेल्या नाही झालं. काहींना इस्टेट मोकार पण खात नाही रोग दानधर्म नाही अन्नदान नाही काही दरवाजा लावून जेवायचं ना आलाय का नाही मग देव बदला घेतो जेवाय बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लोक 9 लाख खातो काय. काही माणसांची कपाट भरल्या झोप नाही काही ना झोपायच्या गोळ्या झोप रे भाऊ गोळ्या झोपल्या पण गडी झोपा देव येतो. काहींच्या घरात कपाट भरलेत फ्रीज भरलंय पदार्थानं खातच नाही. साखर डायबिटीस वांग मुळव्याध मरत असत देव येतो. करीला ते खायला राहायचं आणि तो कुट आहे चिंता करायची काही कारण नाही. कट्टेवर हात येतो राजाचा रंगही करू शकतो रंकाचा राजाही करू शकतो. रात्री नोटवानावर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली जाऊ शकतो. त्याला काय देव काही करी सांगता येत नाही चिंता करायची कारण नाही. दुसरा मुद्दा एकनाथ महाराज कोण एका मिनिटात एकनाथ महाराजांचे पंजोबा मंदास महाराज आजोबा चक्रपाणी वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित परंपरा लिहून घ्या. एकनाथ महाराजांचे पंजोबा मंदास महाराज आजोबा चक्रपाणी वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित त्यांचा आज कुठा भंग आहे. दुसरा मुद्दा संपला. ते म्हणजे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजन मंडळ गायक वादक गुणजन कीर्तनाला येणारे बचत गटाच्या बाया महिलागडीच्या बाया दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे वगैरे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही कीर्तन जाऊन मा नाव नाही घेतले गायक वादक गुणजन मंडळवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाकंभरी वृत्त देवीचा उत्सव त्यासाठी पौर्णिमा पौर्णिमा काय भानगड आहे देवी कोण आहे हा भंगाला सुरुवात. फक्त पटापटा बोलायचं आता पहिला मंडळ पहिला प्रश्न पटापटा बोलत जायचं महिन्याचे दिवस किती हा ना हा नाही नाही बोंबाला 30 हा पौर्णिमा सांगतो पौर्णिमा महिन्याचे दिवस 30 बरोबर 30चा अर्धा भाग 15 पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य वर्षात शुद्ध किती पटकन महिन्याचे दिवस 30 महिन्याचे दिवस 30 तिचा अर्धा भाग 15 पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य महिन्याचे वर्षाचे महिने महिने किती 12 मग वर्षाला शुद्ध किती 12 हा आता लागला कारण 12 मग शुद्ध 12 आणि वद्य 12 मग शुद्ध म्हणायचं पौर्णिमा आणि वद्यला म्हणायचं अमावस्या मग पौर्णिमा किती 12 गेलीहून 12 च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात एकाच मिनिटात घड्याळ लावून 12 पौर्णिमा लिहून घ्या. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा सहावी पौर्णिमा भागवत पौर्णिमा सातवी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा आठवी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा नववी पौर्णिमा दत्त जयंती दहावी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा अकरावी पौर्णिमा माघ पौर्णिमा आणि 12वी पौर्णिमा होळी धरण 12 चला पुरुष मंडळी पटकन बोला वर्षाला मग आमुष किती 12 अमुष्यातले 4 अमुष्य सणाचे पटकन ऐका. एका अमुष्याला शनीचा जन्म आहे एका अमुष्याला शनीचा जन्म आहे एका अमुष्याला बैल पुजला पाहिजे एका अमुष्याला लक्ष्मी पुजली पाहिजे एका अमुष्याला पठ्या प्यालाच पाहिजे गटार अमुषा कंटन गटार अमुषा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स. आता पौर्णिमा झाल्या आता वर्षाचं पंचांग 3 मिनिटात सांगतो आणि पौर्णिमा सांगून देतो. एकूण पौर्णिमा 12 त्यातली आजची पौर्णिमा 10वी पौर्णिमा नवी पौर्णिमा दत्त जयंती 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे ही जी पौर्णिमा आहे हिला पौष पौर्णिमा म्हणतात. अनेक ठिकाणी खंडोबाचा उत्सव ह्याच पौर्णिमेला
असतो बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी असतो. चला ही पौर्णिमा आपल्याला 10 पौर्णिमा सांगितल्या, 12 पौर्णिमा, 12 अमावस्या सांगितल्या. आता पटापटा प्रतिपदा ते पौर्णिमा सांगतो. वर्षाला प्रतिपदा 24, वर्षाला प्रतिपदा 24, सणाच्या झाल्या 3, सणाच्या झाल्या 2, 1 गुढीपाडवा, 2 बलिप्रतिपदा. पटकन सांगायचं, आता पुढचं तुम्ही सांगायचं. मी तुम्हाला एवढं सांगितलंय, प्रतिपदा 2 झाल्या, 1 गुढीपाडवा आणि 1 बलिप्रतिपदा. मग बोला पटकन द्वितीया किती? वर्षाच्या सणाच्या सांगायच्या फक्त. द्वितीया मी सांगतो पटकन, धर्मनाथ 20, तुकाराम 20, भाऊ 20, धर्मनाथ 20, तुकाराम 20, भाऊ 20. तृतीया बोला, एकच अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24, मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 5, रंगपंचमी, रंगपंचमी, वसंत पंचमी, पाटव पंचमी, नागपंचमी, ललित पंचमी. षष्ठ्या 2, नागषष्ठी, श्रीहार षष्ठी. सप्तमी 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3, महानवमी, अविद्वा नवमी, रामनवमी. दसम्या 2, दसरा, माघ शुद्ध दशमी. एकादशी 24, पवित्र. द्वादशी 24, पवित्र. त्रयोदशी 1, धनत्रयोदशी. चतुर्दशी 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60-60 रुपये. ब्राह्मणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढ्या पंचांगाचं. ब्राह्मणाचा आकडेव खेळ राहतो. चौकटीवर पेन ठुला का? बरोबर आहे. नाही होत लग्न, आडवी रेश होत नाही. मग पुण्याचे ब्राह्मण म्हणून सरळ करा. आपल्या पोराचं लग्न जमत नाही, सरळ करा रेश. घ्या करून लग्न, लग्न घ्या करून. लग्नाला तिथी भीती नाही. आणि वा तिथी पाळी जावा, पण आपली लोक तिथी कळत नाही. गमेंडे पैसे तर उतालाय. एकादशी लगी, अरे कर नको होऊन जाईन. जावायची एड निघलो. अरे एकच पोर काय तुला, एकादशी लगीन करू नको. आणि पाया पडून सांगतो, एकादशीला, एकादशीला लग्न करू नये अशी तिथी नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. घालू नये आपण, तरी घालू नये. आपण वारकरी माणसं आहेत, आणि ज्याला घालायचं एकादशी लग्न करायचंय त्याने टोटल फराळ करावं. वडिलांची दसक्रिया एकादशीला आली, फराळ करावं. वडिलांचं श्राद्ध एकादशीला आलं, फराळ करावं. पण आपल्याकडून पाप घडू नये, आणि त्या दानात पुण्य नाही. पण आपण त्या पैशाचा माझा तेल जन्म एकादशी नाही, त्यांना गुलाबजामू करू आहे, त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000 लालटे लावली घरावर, 10,000 दारू आणली बेवड्यांना, 22,000 फेटे आणली येड्यांना, उरफाटे बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे, येड्याला लुगडे घेतले 1.5 लाखाची, 6 लाखाला ठोकून घेतली, आणि सुनत गौरधर निघली हाती. हाताय म्हणजे झटका येतो, आणि तो बसल्याशिवाय राहत नाही. एखादा म्हणाल महाराज असं का म्हणून वाढला, अध्याय नंबर 16 नंबर सगळं लिहून घ्यायचं आपल्याकडून. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण माला. शास्त्र सोडून वागला का दणका बसला. मग एकन कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला जर लगीन केलं असं होतंय तर ज्यांनी पोरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या? बंद झाली आपली आजकाल गाथा बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्याला ओवी आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189 मिडायका ओवी, वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारे वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि हे अवदाद अशीच मिळाल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी. अध्याय नंबर 2, अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200, पतंगा दिप्ती आलिंगन तया अचूक मरण. किडा दिव्यावर आला कम्याला बसलेल्या कोणत्याही पठ्यानं मला सांगावा, कम्या पोर पळून आणले मान संसार चांगला आहे, अख्खे लग्नाचे पैसे भरून देईल. रोख घे शांबड्या, रोख द्यायला काय हरकत येते, लग्नाला खर्चच नाही. द्यायला येडे घाल. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज करायच ना, लपडे लुपडे दरवाजे लावून मांडे कशी, दरवाजे लावून मांडे कशी. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत.
देव सोडित नाही माना नाही तर नका मानू. कोणाचं एक शास्त्र पाळलं पाहिजे. आता ही देवी कोण बाह्यरंग आणि अंतरंग दोन भागात पाहिजे, एक बाह्य भाग आणि एक अंतर्भाग. पटापटा बोलत जायचं. ही बाई आहे भगवान शंकराची बायको. हिचा पोरगा आहे गणपती बाप्पा. हिचा दुसरा पोरगा आहे कार्तिक स्वामी. जगातलं पहिला महिला आरक्षण जर कुणी केलं असेल तर ह्या बाईच्या नवऱ्याला भगवान शंकरानं. लहान आले पोरं पटकन. शंकर कशा फिरतो स्कुटीओ? शंकर शंकर कशा फिरतो नंदीवर? करेक्ट. त्याचा पोरे कशा फिरतो? शंकर कशा फिरतो नंदीवर? त्याचा पोरे कशा फिरतो उंदरावर? करेक्ट. आणि त्याची बायको कशा फिरते? शंकराची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होत? पहिलंच होत. शंकर पहिल्यापासून महिला होते. मग आजही मी पार्वती स्कुटीओ मीटिंगला गेली. शंकर झुळीच्या द्वारे वडीत होईल. गबस रड नको आई मीटिंगला गेली. गबस रड नको आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे कुठून देऊ. तेवढ्या ती बाई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आपली आई आली. भगवान शंकर हा देवाधिदेव आहे. बाह्यरंग देवीचा पटकन शंकराची मिळी बायको. पूर्वीला बायको करायची लोक करायची म्हणजे मिळतही होते. आता बायको मिळणं हायवे टच. 5 गुंठे जमीन तुम्ही दुपारपर्यंत घेऊ शकता पण बायको करू शकत नाही. जी मंडळी राहिली लग्नाची तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून नसते. आता काय त्याच्यात मजा राहिली नाही. तुम्ही आता असेच गणपती बडवा नवरदेव मिरवा मोर्चा आंदोलन तुम्ही असे डांबरी उडे हा ना बायको नाही. तुम्ही असली मामाला तर किंवा मामाला मुलगी आहे का? आहे का नाही? किती आहे? 2. तुला भाऊ एकटं दे. तुझ्या मामाला आहे का रे पोरगी? हे बरं मामाला मुलगी आहे का? आहे. तू नाही आहे का? किती आहे? 1. आणि तुला भाऊ? 2 जण आहे तुम्ही. मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का मुलगी? आहे. तुझ्या नाही नाही. तुम्ही झाले मठाधिपती. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मकळाही नाही. आपलं कीर्तन ऐकलं होतो. 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही बधीर होतो तो. बधीर एकटाच असं तो घरी गेलो होतो. शंकराची मिली बायको सावध वापटकन देवी कशी तयार झाली सांगतो. आणि पुढे अंतरंगातली सांगतो. हा पहिल्यांदा बाह्यरंगाची नंतर अंतरंगाची. कारण कुठा भंग हा बाह्यरंगाचा नाही. कोणत्या रंगाचा आहे? अंतरंगाचा आहे. बोलत जा. शंकराची मिली बायको ते काय रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही. काय नाही काय नाही. शोकसभा नाही. काय नाही काय नाही. पठ्ठ्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर. कोणाचं भजन करतो? रामाचं. आणि रावण कोणचं भजन करतो? शंकराचं. गडी भाजणार गुतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. हा गुतला भाजणार वर माणसं जाईना. वरची मंडळीने मीटिंग घेतली. खालून माणसं वर काय काय प्रॉब्लेम काय झाला? हे म्हणले मारणारा गुतलाय भाजणार. बरं वरची मंडळी नंगाटलंय. वर लय लफडेत मारा. इंद्र पडली भगा चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा. भजनाचा वरायलाय कुठाने? हा मग यांनी सांगितलं शंकराला बायको करून द्या. हे म्हणले बायको करून द्या तर येईल भाऊ. पण शंकराला उठवाया कोण जाईल? गडी ध्यानात जर गेला तो अजून गावात आला नाही. त्याचा नंबरच लागला समजायचा. हे ब्रह्मदेव विष्णू आले शंकराकडे. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपले काय म्हणणं नाही. यांच्या संग आलोय. तुम्ही उघड्या डोळे आमचा होत्या गेम. हा मग यांनी